स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. थोडी तब्येत डाऊन असल्यामुळे आवाज बसला आहे, त्यामुळे सांभाळून घ्या. मित्रांनो, आता मी डोंबिवलीमध्ये आहे आणि आपल्या कोकणातली जी परंपरा लोककला आहे दशावतार, तुम्हाला माहितीच असेल ती खूप चांगल्या प्रकारे जोपासली जाते. आणि आज आमच्या डोंबिवलीमध्ये हनुमान दशावतार नाट्यमंडळ सावंतवाडी, बरोबर ना, तर त्यांचाच नाट्यप्रयोग आहे. अचानक मी आलो आणि डोंबिवलीमध्ये सध्या चालू आहे आणि माझे खूप, मी त्यांचा फॅन आहे आणि मला आवाज पण त्यांचा आवडतो खूप. म्हणजे आम्ही तुमचे क्लिप वगैरे बघत असतो यूट्यूबला, ते आहे सागर अनपडे. आणि आज त्यांची मला दोन शब्द बोलायचे होते म्हणून हा व्हिडिओ बनवते. तुम्हाला मी खूप दिवसातून बघतोय, आम्ही आवाज खूप छान आहे. मला वाटतं तुमच्या माझ्या वडिलांना पण तुम्ही ओळखत असाल. अमृता दशावतारमध्ये सध्या पक्वाज वाजवतात, तर संतोष गोसावी त्यांचा मुलगा आहे. मी माझा ट्रॅव्हल्सचं चॅनल आहे ॲक्च्युली, मी फिरायला तिथे खूप व्हिडिओ बनवतो. पण मला दशावतार भजनं वगैरे आवडतात, मी स्वतः भजन करतो, त्याच्यामुळे मला जमेल तेवढी मी एक मुलाखत घेण्याचा प्रयत्न करतो. तर मला एवढंच विचारायचं आहे की तुम्हाला आता किती वर्ष झाली या क्षेत्रामध्ये तुम्हाला, आणि ह्या कंपनीमध्ये तुम्हाला किती वर्ष? नमस्कार, मी सागर गुरुनाथ हनपाडे, सावंतवाडी तालुका, सावंतवाडी राहणार, कारोडी गवळीवाडी. मला आता जवळजवळ नाही म्हटलं तरी दशावतारमध्ये हे मला 14 वर्ष. सुरुवात माझी कणेश्वर कंपनी कटावरी नटसम्राट कैलास असे बाबी कलिंगर स्वतः मला त्यांच्या सान्निध्यात मी 4 वर्ष होतो ते असताना. त्याच्यानंतर मी स्वर्गवासी झाल्यानंतर त्यांचे सुपुत्र कटावरी नटसम्राट लोकराजा सुधीरजी कलिंगर यांच्याजवळ मी 1 वर्ष होतो. त्यांना, त्यांच्याकडून मला माझ्या या भूमिकेसाठी मला बरंच मार्गदर्शन लागलं. त्याच्यानंतर 1 वर्ष ते झाल्यानंतर मी वालावलकर कंपनीमध्ये ठरलो. वालावलकर दशावतार नाट्यमंडळ वालावलकर या कंपनीत मी 4 वर्ष कार्यरत होतो. त्या ठिकाणी मला दादा कोणसकर, उदयराणी कोणसकर असे दिग्गज कलाकार मला भेटले. त्यांच्याकडून मला बरंच म्हणजे माझ्या या भूमिकेसाठी सुद्धा मला भरपूर मार्गदर्शन मिळालं वालावलकर कंपनी. त्याच्यानंतर मी 1 वर्ष मग परत मी चनवंतर कंपनीमध्ये ठरलो, चनवंतर गोरे कंपनी. त्याच्यानंतर मग परत मी 1 वर्ष खानोलकर कंपनी, खानोलकर कंपनीमधून मग मी परत 4 वर्ष वालावलकर कंपनी. त्याच्यानंतर मग मी गेल्या वर्षापासून आमच्या जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ आरुस दांडेली या कंपनीत मला आता 2 वर्ष. तुमची संगीत आवड आहे पाहिजे खरं सांगायची गोष्ट म्हणजे मला लहान असल्यापासून दशावताराची मी खरी आवड, दशावतार म्हणा किंवा पेटी वाजवणं, पकवाज वाजवणं मला लहानपणापासून आवड आहे. मी स्वतः पकवाज वाजवतो, पेटी वाजवतो, पण ती सगळी देवाची कृपा. आणि छंद तुझा लागला आहे, तुम्ही स्वतः गाणं ते गाणं सुद्धा मी बांधलं पण खूप छान आहे, कारण लोकांच्या मनामनात आहे ते गाणं आणि आम्ही पण म्हणतात मी अभंग म्हणतो तो, त्यामुळे खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. आणि खरोखर सागर हनपडे आज नाव आहे त्यांचं, म्हणजे आम्ही पहिल्यांदा लहान असताना श्री विठ्ठल गावकर यांची आम्ही देवनाथची भूमिका बघायचो लहानपणी. आणि आत्ता नवोदित कलाकारमध्ये खूप चांगले गातात आणि खूप भूमिका खूप छान करतात, तर खूप बरं वाटलं सर भेटून तुम्हाला. अजून एक विचारायचं आहे, माझ्या म्हणजे माझे वडील गोसावी बाबा त्यांचे आणि तुमचं कसं काय नातं, ओळख कशी? मी म्हणजे एक वेळ नाटक होतं अमृत नाट्यशतर नाट्यमंडळात, पावसात होतं नाटक ते मालवणला. त्यावेळी मला गोवांनी बोलवले सागर एक दिवस आमच्याकडे ये म्हणून, मग तेव्हापासून आमची म्हणजे ते मला अगोदरपासून कलेश्वर कंपनीत मी कार्यरत असल्यापासून ते मला ओळखायची, पण अशी एकदम गहन अशी ओळख नव्हती. आणि ज्यावेळी त्यांना मी बघितलं की अमृत नाट्यशतर नाट्यमंडळामध्ये पकवाज वादन करतात, ते सुद्धा माझ्या खरोखरच मला त्यांच्या पकवाजाची आवड आहे. ते पकवाज जे वादन करतात खरोखर ते म्हणून एक नंबर उत्कृष्ट पकवाज वादन करतात. बघितलं, त्यामुळे खूप बरं वाटलं भेटून तुम्हाला. आणि पहिले असं भेटत राहू गावी कधी आलं तर.